नाशिक मधील येवला तालुक्यातील विखरणी या गावात शेतकरी विठ्ठल शेलार यांनी तोट्यातील शेती फायद्याची केली आहे. त्यांनी भरिताच्या वांग्यांमधून 4 ते 5 लाखांचं उत्पन्न मिळणार असल्याचं सांगितलंय. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या प्रयोगाविषयी ते काय सांगतात पाहूयात. गॅलिगन F1 जी व्हरायटी आहे वांग्यांच्या रोपांची, ती साधारणतः ऑगस्ट 15 ऑगस्टला लागवड केलेली आहे आणि माझ्या अंदाजे आता 3 महिन्याच्या पुढे याचा कालावधी झालेला आहे आणि 2.5 महिन्यानंतर याचं उत्पन्न मला म्हणजे लागवड केल्यानंतर 2.5 महिन्यामध्ये साधारणतः मला पहिला तोडा मी ह्या वांगी पिकाचा घेतलेला आहे. पहिल्या तोड्यामध्ये साधारणतः माझे 1 एकर क्षेत्रामध्ये 200 कॅरेट पहिल्या तोड्यामध्ये माझे निघलेले होते आणि एकरी हे झाडांची जी लागवड आहे ती मी 6 बाय 3 फूट अंतरावरती केलेली आहे आणि एकरी मला 2500 रोपांची काडी लागलेली आहे आणि याचं जे मी जे घेतलेले जे रोप आहे हे मी यशराज हायटेक नर्सरी सटाणा त्यांच्याकडून हे साधारणतः 3 महिन्यापूर्वी मी हे मागितलेले आहे आणि याचं उत्पन्न म्हणजे आज हा दुसरा तोडा चालू आहे इथे माझावाला. साधारणतः आज मला अशी अपेक्षा आहे की मला आज कमीत कमी 300 कॅरेटांचं उत्पन्न म्हणजे आजच्या त्या तोड्याला मला मिळतील आणि साधारणतः 4 महिन्यापर्यंत मला वाटतं की 4 महिने किंवा 5 महिन्यापर्यंत हे आपलं वांग्याचं पीक हे व्यवस्थित अशाच पद्धतीने पुढे चालू राहील. मला कमीत कमी अशी आशा आहे की 3000 कॅरेटापर्यंत मला उत्पन्न मिळेल अशी मला खात्री आहे. तर अशा प्रकारेच निसर्गाची साथ मिळत राहिल्यास 4 ते 5 महिने हे असेच उत्पन्न चालू राहील आणि 3 ते 4 लाख रुपयांपर्यंत आपल्याला फायदा होऊ शकतो अशी आशा देखील या शेतकऱ्याने यावेळी व्यक्त केली आहे.